मी शलाका राऊत बोलते। इथे एक बाई आणि तिचा मुलगा आमच्या घरात घुसून तमाशा करताय। माझ्या भाचीला नको नको ते बोलताय। तिला फूस लावून घरातून पळवण्याचा प्लॅन आहे त्यांचा। मी मध्ये पडले, त्यांना घरातून जाण्यास सांगितलं पण ते ऐकतच नाहीयेत। बर, तुम्ही येताय ना लवकर? हो हो, मी थांबवते त्यांना। ओके शलाका, अगं काय करतेयस तू? काय चाललंय तुझं? अगं त्यांचं म्हणणं ऐकून तर घे। अगं शलाका, जरा समजुतीने घे, आपले पाहुणे आहेत ते। हरी, येस, दाराला काडी लाव। आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला पोलीस लवकरच येत आहेत। जो हुकुम मेरी आत्या। हरी शलाका, अगं पाया पडते मी तुमच्या। थांबवा हा तमाशा। मैत्रीण आहे माझी ती, चांगली माणसं आहेत ती, सभ्य सुसंस्कृत घरातली। जर आपल्या प्रीतीच्या मनात खरंच तसं काही असेल तर आमची कुणाची ना नाहीये। वंश भलं होईल आपल्या प्रीतीचं, चांगल्या घरात जाईल ती। निदान त्यांचं एकदा ऐकून तरी घ्या। मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये आणि प्रीतीचं भलं तर अजिबात करायचं नाही। आजवर माझं भलं झालं या खरं नाही ना? मग तिचंही भलं मी होऊ देणार नाही। प्रीतीच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा हक्क फक्त प्रीतीला आहे। आणि मला काय वाटतं, प्रीती खूप केलंच गतो यांच्यासाठी। ज्यांना मान द्यायचा ना त्यांना खूप मान दिलास तू। आता जीव घेतील ते तुझा, आणि एवढं करू नकोस यांच्यासाठी। शी इज नॉट वर्थ। सिद्धार्थ आई प्लीज, मला बोलू दे। आपण दोघं काही ते तमाशा करायला नव्हतो आलो। प्रीती इथे दिसली, दॅट वॉज अ प्लेझंट सरप्राईज फॉर मी। पण आपलं हे सरप्राईज यांना आपल्या दोघांचा डाव वाटायला लागलाय। दीपा मावशीनी समजून येणं समजत नाही। आपण दोघं काय बोलणार आहे? प्रीती तू चल माझ्या बरोबर। पण हे असं दुसरा मार्ग नाहीये प्रीती, आणि मी बघतो आपल्याला कोण थांबवतोय ते। एकदम मला तुझं काही ऐकायचं नाहीये। याला तुला घेऊन जायचंय आणि बहिणीला सुद्धा तेच हवंय। मग ठीक आहे, तेच होऊ द्या ना। पण बहिणी, प्रीतीने जावं, तिचं भलं व्हावं असं तुला वाटत असेल तर तू माझ्या पायाशी नाक रगड।